नवा निर्धार प्रचार दूध पिऊ निरोगी राहू दूध पिऊ निरोगी राहू नव्या वर्षाचा नवा निर्धार प्रचार दूध पिऊ दूध पिऊ दारू नको दारू नको दारू नको दूध पिऊ. मी स्नेहल हिरवे, आज आपल्या साताऱ्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्यामार्फत जो दूध वाटपाचा कार्यक्रम उपक्रम आयोजित केलेला आहे, यांचे प्राचार्य प्राध्यापक मोरे प्राध्यापक मोरे सरांनी हा उपक्रम जो राबवलेला आहे तो खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. आजकालची तरुण पिढी जी व्यसनाच्या आहारे जात आहे त्यांना एक चांगला संदेश दिला गेलेला आहे सरांनी. तर खरंच या जो उपक्रम राबवलेला आहे या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन. कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना क्रमवाशिका आणि NCCच्या वतीनं या ठिकाणी दारू नको दूध प्या अभियानाची आज आम्ही सुरुवात केलेली आहे. आज आपण पाहतोय समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण वाढत असताना पाहतोय आणि युवा वर्ग विशेषतः तरुण वर्ग या मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असताना आपण पाहतोय. हे व्यसनाधीन होणारा तरुण वर्ग वाचवायचा असं तर आपल्याला त्यांच्यामध्ये चांगले संस्कार घडवण्याच्या दृष्टीनं चांगले सवयी त्यांच्यामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीनं आज 31 डिसेंबरच्या निमित्तानं दारू नको दूध प्या अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. या अभियानासाठी माझे सर्व सहकारी असतील, या सर्व सहकारी फार चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे आणि तरुणांमध्ये एक चांगला संदेश किंवा एक चांगल्या संस्काराचा भाग म्हणून चांगला संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. या 2024 स्वागत एका चांगल्या उपक्रमाद्वारे केलेलं आहे आणि हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हा सर्वांना आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या कल्पनेतून हा एक नवीन उपक्रम पुढे करण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी कॉलेज हे सर्व सातारावासियांसाठी आज एक संस्कार केंद्रच ठरलेलं आहे असं अनेक त्यांचं मत आज या उपक्रमाच्या माध्यमातून समोर येत आहे. आणि एक तरुण वर्ग जो आज व्यसनाधीन झालेला आहे हा व्यसनाधीन वर्ग अशा उपक्रमाच्या माध्यमातून जर आपण दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं तर तरुणाईला हा एक खराखुरा चांगला संदेश समाजामध्ये जाईल आणि समाजाचं आरोग्य हे निरोगी बनेल यात मात्र तीळ मात्र शंका नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजी कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य मोरे साहेब, सर्व सहकारी प्राध्यापक, सर्व कमवा शिकायचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि इप्पर सर या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शनाखाली हा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. दूध पिऊ नव्या वर्षाचा नवा निर्धार दूध पिऊ दूध पिऊ दारू नको दारू नको दारू नको दूध पिऊ छत्रपती शिवाजी कॉलेजचा विजय असो. दारू नको दूध पिऊ दारू नको दूध पिऊ दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्या रे दूध प्या दारू नको 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 दूध प्या दूध प्या रे दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्या रे दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्या ध दारूचा नवे ध दुधाचा ध दारूचा नवे ध दुधाचा दूध प्यारे दूध प्या दारू नको दूध प्या दारू नको दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्यारे दूध प्या दारू दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्यारे दूध प्या दारू नको दूध प्या दूध प्यारे दूध प्या दारू नको दूध प्या दारू नको दूध प्या दारू नको दूध प्या बघताय काय सामील व्हा बघताय काय सामील व्हा. 31 डिसेंबरला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात व्यसन केलं जातं. जणू काही व्यसनाचा नवा अनुभव घेण्यासाठीचा एक सण उत्सव अशा स्वरूपाचं रूपांतर त्या दिवसाचं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त काळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती दारू नको दूध प्या द दारूचा नाही द दुधाचा हा उपक्रम राज्यभरात चालवते. आज साताऱ्यामध्ये देखील त्यानिमित्ताने मोफत दूध वाटपाचा कार्यक्रम आपण करतोय. खूप मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली या निमित्ताने दारूचा पहिला अनुभव घेतात
आणि एकदा त्याचा पहिला अनुभव घेतला की त्यातल्या 10-12% लोक हे व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून लोकांनी दूर राहावं, तरुणांनी दूर राहावं यासाठी हा समाजामध्ये प्रबोधन करण्याचा उपक्रम आहे. आणि लोकांनी आपलं सेलिब्रेशन करताना आपल्या तब्येतीकडे त्याची हानी पोहोचणार नाही, त्याच्यामुळं सवयी लागणार नाहीत, आपल्याला व्यसन लागणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. ट्रस्टी आहे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राची प्रमोदिनी मंडपे. व्यसन केल्यामुळं हा घरादाराचा कसा नाश होतो हे आपण सगळेजण पाहतो. त्यामध्ये स्त्रियांना जास्त सोसावं लागतं. सगळ्यात पहिलं म्हणजे आर्थिक नुकसान होतं. दारूमुळं किंवा गुटख्यामुळं किंवा तंबाखूमुळं सिगरेटमुळं गांजामुळं या सगळ्या गोष्टींच्यामुळं प्रामुख्यानं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होतं. आणि मग घरामध्ये आलेल्या कमी पैशामध्ये कसं भागवायचा हा त्या स्त्रीच्या पुढं मोठा प्रश्न असतो. मुलाबाळांची शिक्षणं थांबतात, घरामध्ये कदाचित मारहाण केली जाते तिला, तिला त्रास दिला जातो. आणि एवढं सगळं करूनसुद्धा घरामध्ये सुखाचा लवलेश नसतो तरी ती स्त्री हे सगळं ओढत राहते. शारीरिक नुकसान त्या माणसाचं तर होतंच होतं, कारण दारूमुळे लिव्हरला सूज येते, वेगवेगळे रोग होतात. आणि हे रोग झाल्यानंतर त्याची सेवा शुश्रूषा त्या बाईलाच करावी लागते. दारूमुळं त्या माणसाचं शारीरिक नुकसान होतच होतं, पण त्याची सेवा करण्यामुळं घरादाराचं कुटुंबाची मानहानी किती होते. कुठेतरी घाणीमध्ये पडलेला गटरात लोळणारा नवरा तिला उचलून आणावा लागतो आणि त्याची सगळी थोडे ते घाण झालेले किंवा त्याचं शरीर सगळं धुवून त्याला घरामध्ये घ्यावं लागतं. शेजारी पाजारी बघत असतात, ते नावं ठेवत असतात आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे लज्जित होत असतं. त्यामध्ये मुलाबाळांना सुद्धा शाळेमध्ये टोमणे सहन करावे लागतात, त्यांना काही गोष्टी त्यांच्या गरजा पुरवल्या जात नाहीत आणि त्यातून या मुलांच्यावरती खच्चीकरण होतं. त्यांचं त्यांची शिक्षण व्यवस्थित होत नाही, ती पुढं जाऊ शकत नाहीत, समाजाकडे तोंड दाखवायची त्यांना लाज वाटते. आणि हे सगळे जे दोष आहेत ते या व्यसनाचे आहेत. व्यसन करणारा पुरुष असला तरी भोगणारी स्त्री असते, त्याची मुलं बाळं असतात आणि सगळं घरदार ते सोसत असतं, कदाचित आई वडील असतात आणि या सगळ्यांना हे सहन करावं लागतं. म्हणून असं सांगणं आहे की अजिबात व्यसन कुठल्याही प्रकारचं करू नका. व्यसन करणं हे अतिशय वाईट असा हा रोग आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्ही या, त्या ठिकाणी तुम्हाला हवी ती मदत दिली जाईल. तुमची मानसिक जर काही त्या ठिकाणी कमतरता असेल तर ती दूर केली जाईल, शारीरिक कमतरता असेल तर त्यासाठी औषधं सुचवली जातील. आणि म्हणून परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र हे साताऱ्यामध्ये या सगळ्या व्यसनापासून लोकांना रोखण्याचं अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम करत आहे. आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या वतीनं गेले अनेक वर्ष व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आपण करतो आहे. 31 डिसेंबर हा जणू काही मद्यपान दिन म्हणून पाळला जातो आणि ह्यामध्ये तरुणाईची पहिला व्यसनाचा अनुभव घेण्याची वृत्ती वाढत जाताना दिसते आहे. आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष अंधश्रद्धा समितीच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सातारमध्ये व्यसनमुक्ती संस्था आणि अनिसाच्या वतीनं दारू नको दूध प्यासा उपक्रम आपण घेतो आहे. याच्यातून लोकांना एकच संदेश द्यायचा आहे की दारूमुळं शरीराचं नुकसान होतं आहे, तर दूध असा जर तुम्ही पौष्टिक पदार्थ घेतला तर आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं कमाई होऊ शकेल. व्यसन केल्याने माणसाचा आयुष्य बर्बाद होते हे जरी कळत असलं तरी वळत नाही आहे. आणि त्याचा एक पहिला अनुभव म्हणजे 31 डिसेंबर. मुलं म्हणताना म्हणतात की 31 चा मुळातच अर्थ असा आहे की 30 पेज पहिल्यांदा घेतला म्हणजे फर्स्ट टाईम घेतला की तो 31 होतो. म्हणून 31 साजरा करताना आपलं स्वतःचं भान ठेवा, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्याला जबाबदाऱ्या घ्या. चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून 31 डिसेंबरचा उत्सव आनंदानं साजरा करावा. नववर्षाचं स्वागत अतिशय चांगल्या संकल्पनानं साजरं करावं असं आवाहन आम्ही संपूर्ण अनिस आणि परिवर्तनच्या वतीनं करत आहोत. 31 डिसेंबर आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संघटना यांच्यामार्फत गेली अनेक वर्ष हा दिवस आम्ही दारू नको दूध प्या हा उपक्रम इथं राबवत असतो. गेली अनेक वर्ष हा उपक्रम इथं आहे, लोकांचाही याला वाढता सहभाग आहे. खरं तर दारूचा पहिला बोट हा याच दिवशी घेतला जातो आणि पुढं तरुण पिढी ही व्यसनाधीन होत राहते. आणि यावर्षी शासनानं 24, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या 3 दिवस रात्रभर दारू दुकानं आणि बार चालू ठेवण्याचा ठरवलेलं आहे. खरं तर तरुणांना व्यसनाधीन करण्याचं काम हे शासन करत आहे. ज्या घरामध्ये एखादा व्यसनी असतो
किंवा दारू पिणारा तळीराम असतो याच्या घरच्यांचे काय हाल होतात हे शासनापर्यंत कधीही पोहोचत नाही. अशा घरातल्या महिलांचे हुलके हे शासनापर्यंत कधी पोहोचत नाहीत आणि असे अख्खी कुटुंबाच्या कुटुंब हे व्यसनामुळं बर्बाद होत आहेत आणि याला खतपाणी घालण्याचं काम अशा या आजच्या रात्रभर दारू दुकानात चालू ठेवण्याच्या निमित्तानं शासन करतंय आणि निश्चितच हे निषेधार्थ आहे असं मला तरी वाटतं. दारू नको दूध प्या, कारण दारूमुळं जी भावी पिढी त्याची तर समूळ नष्ट होईल. मग आपल्या भारताचं भविष्य कळणारच नाही, कारण दारूच्या सगळी तरुण पिढी वाया चालली. जे पाहिजे ते आपल्याला मिळणार नाही, जी पुढची भावी पिढी सशक्त हवी ती तर होणार नाही, उलट खोकली होईल. शिवाय ज्या लेडीज असतात त्यांना खूप त्रास होतो, संपूर्ण घरदार नष्ट होतो, एका व्यसनापाही अख्खं कुटुंब नष्ट होतं. मग त्या आई वडिलांनी काय करावं, ज्या आईनी पोटामध्ये 9 महिने मुलाला वाढवलं असतं, त्याला चांगले संस्कार दिले असते, पण एका दारूपाई तो आईच्या गळासुद्धा घोटायला कमी करत नाही. माझ्या युवा पिढीचा काय उपयोग, त्यापेक्षा दारूचे अड्डे हे सगळं बंद करावं मी तर म्हणते. आणि मुलांना दूध पाजवावं, चांगलं शिकवावं, कष्ट करायची कष्टाची किंमत त्यांना कळली पाहिजे आई वडिलांच्या. कारण आपण बघतो शेतकरी इतके कष्ट करतात दिवसभर, आपल्या मुलाला उच्च शिक्षण देतात आणि या 31 डिसेंबरच्या पार्टीपाई एका घोटामुळं अख्खं आयुष्य नष्ट होतं. त्या म्हणतात आई वडिलांनी काय करावं, काय सामील व्हा, बघताय काय सामील व्हा.